आता आपण असं करणार आहोत की आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी एकत्र करायचा खेळ खेळणार आहोत आता इथे एक भांड आहे आणि या भांड्यामध्ये मी काय करणार की मी एक किल्ली ठेवणार किती किल्ले आहेत या भांड्यामध्ये एक किल्ली आहे आणि आता माझ्याकडे अजून एक भांडं आहे आणि या दुसऱ्या भांड्यामध्ये मी दोन किल्ल्या ठेवणार किती किल्ले आहेत एक दोन या दुसऱ्या भांड्यामध्ये दोन किल्ले आहेत आता आपण असं करूया की आपण एक मोठं भांड घेऊया आणि या मोठ्या भांड्यामध्ये या छोट्या भांड्यांमधल्या किल्ल्या ओतूया म्हणजे आपण आता काय करायचं आपण या दोन्ही भांड्यातल्या किल्ल्या एकत्र करायच्या दोन्ही किल्ल्या एकत्र करून मोठ्या भांड्यामध्ये ओतायच्या मग आता मोठ्या भांड्यामध्ये किती किल्ल्या झाल्या आहेत एक दोन तीन मोठ्या भांड्यामध्ये आहेत तीन किल्ल्या बघा आपण काय केलं आपल्या पहिल्या भांड्यामध्ये एक किल्ली होती आणि दुसऱ्या भांड्यामध्ये दोन किल्ल्या होत्या आणि त्या सगळ्या एकत्र केल्यावर आपल्याला मिळाल्या तीन किल्ल्या मग आपण हे जे एकत्र करतो याला आपण म्हणायचं बेरीज मग आता आपण बेरीज लिहूया बेरीज कशी लिहितात पहिल्यांदा एक किल्ली होती म्हणून आपण लिहायचं एक आणि नंतर आपण अशी एक फुली काढायची त्याला आपण म्हणतो अधिक आणि नंतर दोन किल्ल्या होत्या दुसऱ्या भांड्यात म्हणून आपण म्हणायचं दोन आणि मग आपण अशा दोन आडव्या रेखा काढायच्या त्याला आपण म्हणतो बरोबर आणि मग आपण एकत्र केल्यावर किती किल्ल्या झाल्या तीन म्हणून आपण लिहिलं तीन म्हणजे आपण काय लिहिलं एक अधिक दोन बरोबर तीन पहिल्या भांड्यातली किल्ली आधी लिहिली मग आपण एक फुली मारली त्याला आपण अधिक म्हणालो मग दुसऱ्या भांड्यामध्ये दोन किल्ल्या होत्या म्हणून आपण लिहिलं दोन मग आपण दोन आडव्या रेगा मारल्या त्याला आपण म्हणालो बरोबर आणि मग शेवटी आपण मोठ्या भांड्यातल्या किल्ल्या लिहिल्या त्या होत्या तीन आपण काय केलं बेरीज केली आता पुन्हा एकदा असा खेळ खेळूया आता पहिल्या भांड्यामध्ये या आपण दोन पानं टाकूया झाडाची दोन पानं पहिल्या भांड्यात टाकूया किती पानं टाकली आहेत एक दोन दोन पानं आता पुढच्या भांड्यामध्ये आपण तीन पानं टाकूया किती पानं आहेत एक दोन तीन तीन पानं आहेत आता या दोन्ही भांड्यातली पानं आपण एकत्र करू कशी एकत्र करायची तर आपण एका मोठ्या भांड्यामध्ये ही सगळी पानं ओतायची आणि एकत्र करायची मग आपण या मोठ्या भांड्यात ओतूया आता मोठ्या भांड्यामध्ये सगळी पानं आपण एकत्र केली आहेत मग आता इथे किती पानं झाली दोन्ही एकत्र मिळवलेली पानं किती झाली मोजूया एक दोन तीन चार पाच एकत्र मिळवलेली पानं झाली पाच एकत्र केलं म्हणजे काय केलं बेरीज केली मग आपण बेरीज लिहूया आधी आपल्याकडे दोन पानं होती दोन अधिक नंतर तीन पानं होती म्हणून लिहिलं तीन बरोबर पाच सगळ्यात शेवटी एकत्र केल्यावर आपण मोजली तेव्हा पानं होती पाच म्हणजेच दोन अधिक तीन बरोबर पाच ही झाली बेरीज आता पुढे आपण असं करूया आपण पेन्सिली एकत्र करूया पहिल्या भांड्यामध्ये आपण तीन पेन्सिली ठेवू किती पेन्सिली आहेत एक दोन तीन आणि दुसऱ्या भांड्यामध्ये पण तीन पेन्सिले ठेवूया दुसऱ्या भांड्यामध्ये किती पेन्सिली झाल्या एक दोन तीन दोन्ही भांड्यांमध्ये तीन तीन पेन्सिली आहेत आता आपण या एकत्र मिळवायच्या एकत्र करायच्या म्हणजेच बेरीज करायची मग आपण असं करू या दोन्ही भांड्यामधल्या पेन्सिली एका मोठ्या भांड्यामध्ये ओतूया आता मी इथे ओतलेल्या आहेत आणि या पेन्सिली एकत्र केल्यावर किती पेन्सिली झाल्या मोजूया एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे एकत्र एक केल्यावर पेन्सिली झाल्या सहा मग आता आपण ही बेरीज लिहून काढूया पहिल्या भांड्यात होत्या तीन पेन्सिली म्हणून लिहिल्या तीन अधिक पुन्हा तीन होत्या तीन बरोबर सहा एकूण पेन्सिली मोठ्या भांड्यामध्ये होत्या सहा तुम्ही पण अशी वेगळी वेगळी भांडी घ्या आणि खेळ खेड़ खेळून पहा आपण काय काय भांड्यामध्ये टाकून खेळ खेळू शकतो पानं फुलं गोटे पेन्सिली रबर अशा बऱ्याच गोष्टी आपण एकत्र करून असा खेळ खेळू शकतो